हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही अतिशय आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 8, सब्जेक्ट आहे जनरल सायन्स, चॅप्टर नंबर 6, कंपोजिशन ऑफ मॅटर मधील हा आपला चौथा व्हिडिओ. आधीचे तुम्ही 3 व्हिडिओ पाहिले नसले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकता. सुरू करूया आजचा आपला हा चौथा लेक्चर. ओके मित्रांनो, आज आपण घेत आहोत चॅप्टर नंबर 6, कंपोजिशन ऑफ मॅटर. दिस इज द फोर्थ व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर. हा चौथा व्हिडिओ, तुम्ही आधीचे 3 व्हिडिओ पाहिले असतील मित्रांनो. जर समजा पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, थोडक्यात रिवाईज करूया आपण नेमकं पहिल्या 3 व्हिडिओमध्ये काय बघितलं. तर स्टेट्स ऑफ मॅटर आपण बघितल्या, ज्या काय आहेत सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ओके, त्याचप्रमाणे मित्रांनो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर आपण पाहिले आहेत. त्याचप्रमाणे हे सगळे टेबल जे आहेत आपण फिलअप केलेले आहेत. व्हॉट इज द एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सर याचा अभ्यास केला. कम्पिटेटिव्ह अभ्यास केला आपण एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सर या टेबलवरनं. ओके मित्रांनो, वॉटर कंपाऊंड काय आहे, मिल्क मिक्सर काय आहे, टाईप्स ऑफ एलिमेंट, टाईप्स ऑफ कंपाऊंड, टाईप्स ऑफ मिक्सर आपण पाहिलेले आहेत. सगळे प्रयोग आपण घेतलेले आहेत. ओके, ओरली कसं ते घेतलेले आहेत मित्रांनो. आता मित्रांनो आपण घेणार आहोत चौथं चॅप्टर, फोर्थ व्हिडिओ आपला, तो आपण बघणार आहोत. त्याआधी बघा आपण नेमकं काय काय अभ्यासले. एकदा पुन्हा सांगतोय, सोल्युशन, सॉल्वंट, सॉल्युट्स, कोलाइड, सस्पेन्शन या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत आपलं फोर्थ व्हिडिओ, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड बॅलेन्सी. ओके मित्रांनो, सुरू करूया. देअर इज अ डिफाईन्ड प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युंट एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. नाही का, आपण शिकलो आहे जे कंपाऊंड असतात त्यामध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचं जे प्रमाण आहे ते एकदम ठराविकच असतं, ते जास्त कमी नसतं. त्याचप्रमाणे सर्टन नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ द कन्स्टिट्युंट एलिमेंट्स आर जॉईंट इच अदर इन अ मॉलिक्युलर ऑफ अ कंपाऊंड. जे कंपाऊंड आहेत त्यामधले जे ॲटम्स आहेत हे प्रत्येकाशी एकमेकांशी जोडलेले असतात, हे आपल्याला कळतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द नंबर ऑफ ॲटम ऑफ इच ऑफ द कन्स्टिट्युंट एलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ अ कंपाऊंड. मित्रांनो थोडक्यात काय, तर जे कंपाऊंड आहे त्याच्या मॉलिक्युलमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲटम आहेत आणि किती आहेत हे आपल्याला कळतं. आणि हे जे आहेत आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलाने जे आहे ते दर्शवतो. नाही का, मॉलिक्युलर फॉर्म्युला इन्क्लूड द इन्फॉर्मेशन ऑफ रिगार्डिंग द सिम्बॉल्स ऑफ द ऑल कन्स्टिट्युंट एलिमेंट अँड देअर रिस्पेक्टिंग नंबर्स ॲज सबस्क्रिप्ट. म्हणजेच मित्रांनो मॉलिक्युलर फॉर्म्युला, फॉर एक्झाम्पल H2O आहे. ओके, आता H2Oमध्ये हा याचा पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. यावरून आपल्याला काय कळतं, देअर आर टू कन्स्टिट्युंट एलिमेंट्स, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. हायड्रोजनचे किती ॲटम आहेत, 2 ॲटम आहेत, आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम आहे, हे आपल्याला कळतं. मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे असा लिहिला जातो, एच त्याचा सिम्बॉल, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ॲटम नंबर आहेत ते किती आहेत, 2 खाली लिहिणार, आणि ओ ऑक्सिजनचा 1 आहे, त्यामुळे या पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला जो येतो लिहिता येतो. ओके मित्रांनो, पुढे जाऊया. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सम कंपाऊंड्स आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल, यूज दिस टू फिल इन द गॅप्स इन द टेबल. मित्रांनो आपल्याला थोडक्यात टेबल भरायचं आहे, बघूया. पहिलं सांगितल्याप्रमाणे नेम ऑफ कंपाऊंड आहे वॉटर, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2O. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या, कन्स्टिट्युंट एलिमेंट्स त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स दिसतात आपल्याला, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द कन्स्टिट्युंट एलिमेंट्स, हायड्रोजनचे बघा मित्रांनो 2 ॲटम्स आहेत, सो H2 आहे, ऑक्सिजन 1 आहे, हे आपल्याला भरून दिले. पुढे बघूया, पुढे आहे हायड्रोजन क्लोराईड, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज HCl. सो कन्स्टिट्युंट एलिमेंट्स आर H, आणि इथे ना हा H आहे समजून घ्या, आणि हा आहे Cl. ओके, नंबर ऑफ ॲटम्स हायड्रोजनचा 1च आहे त्यामुळे इथे येणार 1, क्लोरीनचा 1 आहे त्यामुळे इथे येणार 1. ओके, सेकंड मिथेन, थर्ड CH4 मिथेन. ओके, हा मिथेन दिला आहे. ऑब्विसली कन्स्टिट्युंट एलिमेंट्स आर सी अँड एच, ते तुम्हाला लिहिता येईल सी आणि इथे येणार एच. ओके, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कन्स्टिट्युंट एलिमेंट, कार्बन जो आहे तो 1 आहे, 1 लिहिणार, हायड्रोजन जो आहे तो मात्र 4 आहे, त्यामुळे इथे लिहिणार 4. या पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स लिहिता येतात त्याच्या फॉर्म्युल्यावरनं. पुढे मित्रांनो दिले बघा, मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, पुढे जाऊया. मॅग्नेशियम क्लोराईड, ऑब्विसली
देर आर टू एट टू कंस्टिट्यूंट एलिमेंट्स. फर्स्ट वन इज मैग्नेशियम Mg आणि दुसरा आहे तो म्हणजे Cl. ओके, मॅग्नेशियमचे किती ॲटम आहेत? वन. मॅग्नेशियम आहे वन आणि क्लोरीन आहे टू. या पद्धतीने हे तुम्हाला भरता येईल मित्रांनो. ओके, तुम्ही ते नंतर करू शकताय. पुढे बघूया. वी हॅव सीन रिलेशनशिप बिटवीन अ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड नंबर ऑफ ॲटम्स ॲटम ऑफ अ व्हेरियस एलिमेंट इन मॉलिक्युल. द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग टू अनदर ॲटम विथ अ केमिकल बॉन्ड इज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ इच ॲटम. ओके, दिस ॲबिलिटी इज इंडिकेटेड बाय नंबर अँड दिस नंबर इज कॉल्ड व्हॅलेन्सी ऑफ ॲटम. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता नेमकी व्हॅलेन्सी म्हणजे काय आहे? प्रत्येक ॲटम जो आहे तो केमिकल बॉन्डने जोडलेला असतो, नाही का? दुसऱ्या ॲटमशी तो जोडलेला असतो आणि ती जोडले जाण्याची क्षमता हीच म्हणजे त्याची काय असते? संयोजन असते, आपल्याला असं म्हणता येईल. मग ॲक्च्युली आपल्याला व्हॅलेन्सी जी आहे, संयोजन म्हणजे व्हॅलेन्सी, तर व्हॅलेन्सीची जी डेफिनेशन जी आहे ती आपल्याला काय करता येईल ते आपण आता बघूया. ॲक्च्युली व्हॅलेन्सी मीन्स द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाइंड विथ अनदर एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलेन्सी. द कॅपॅसिटी ऑफ अन एलिमेंट टू कंबाइंड विथ अनदर एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलेन्सी. मराठीत आपल्याला सांगतील, त्याची दुसऱ्या अणूशी संयोग करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजेच त्याची व्हॅलेन्सी. जनरल व्हॅलेन्सी ऑफ अन एलिमेंट रिमेन कॉन्स्टंट इन इट्स व्हेरियस कंपाउंड. जरी वेगवेगळे कंपाऊंड असतील परंतु मात्र त्याची व्हॅलेन्सी जी आहे ती कशी असणार आहे? सेम असणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ॲज व्हेरियस कंपाऊंड्स फॉर्म बाय हायड्रोजन विथ अदर एलिमेंट्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. टेबल दिला, त्यामध्ये बघा हायड्रोजनची व्हॅलेन्सी आपल्याला दिली. त्याआधी मित्रांनो हे बघूया. सायंटिस्ट, डू यू नो, सायंटिस्ट परफॉर्म मेनी एक्सपेरिमेंट्स रिगार्डिंग द कंपोजिशन ऑफ कंपाऊंड्स ड्युरिंग 18th अँड 19th सेंचुरी. फ्रॉम दॅट दे रिड्यूस द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स. ओके, त्यावेळेस त्यांनी त्या व्हॅलेन्सी जे आहेत ते शोधल्यात. ॲक्च्युली कम्पेरेटिव्हली अभ्यास केला तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी जी ती एक मानून त्यावरनं दुसऱ्या व्हॅलेन्सी ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. ओके, आपण आता बघूया मित्रांनो दुसरा टेबल जो आहे तो भरायचा आहे आपल्याला. तो आपण व्यवस्थित भरूया. टेबल काय बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाउंड. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिलेला आहे? कन्स्टिट्यूंट एलिमेंट्स. आता यामध्ये जे ऑब्झर्व केलं, प्रत्येकामध्ये हायड्रोजन आहे. बघा, एस सी एनमध्ये हायड्रोजन, एस टू ओमध्ये हायड्रोजन, एस टू एसमध्ये हायड्रोजन, इथे प्रत्येक एच आहे त्यामुळे इथे लिहिलं. आणि एक्स म्हणजे एचचा जोडीला असलेला. आता एक्स मीन्स इथे क्लोरीन घ्यायचा, इथे घ्यायचा ऑक्सिजन. एक्स मीन्स ओके. व्हॅलेन्सी ऑफ एच ती एक असणार आहे. आणि नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय एक्स विथ एच. आता एक्सने एचबरोबर किती बंध तयार केले आहेत, बॉन्ड तयार केले, त्यांची संख्या इथे लिहायची आहे. मग त्याच्यावरनं व्हॅलेन्सी आपल्याला एक्सची ठरणार आहे. मित्रांनो, एक्स मीन्स इथे बघा, एक्स मीन्स हे व्हेरियस आहेत, व्हेरी वेगवेगळे आहेत. इथे क्लोरीन असेल, एक्स मीन्स क्लोरीन, इथे ऑक्सिजन, इथे एस येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यावरनं आपण व्हॅलेन्सी आपण काढू शकतो. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल तर आपण व्हॅलेन्सी काढू शकतो. थोडक्यात हेच आपल्याला साथ दाखवायचं आहे. ओके, आपण सॉल्व करूया. फर्स्ट वन एस सी एल, सो फर्स्ट एलिमेंट इज एच, सेकंड एलिमेंट इज सी एल. व्हॅलेन्सी ऑफ एच इज ऑलवेज वन, सो वन. नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय एक्स विथ एच. आता एक्स विथ एच एक म्हणजे एक्स म्हणजे इथे लक्षात घ्या सी एल आहे, त्याचा एकच बॉन्ड आहे, तो तिथे आपण लिहिणार वन बॉन्ड. सो व्हॅलेन्स इज ऑल्सो वन. ओके, सिमिलरली एच टू ओ. कॉन्स्टिट्यूट एलिमेंट्स आर एच अँड ओ. व्हॅलेन्सी ऑफ एच वन. नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय एक्स. आता इथे दिसत आहेत तुम्हाला एच टूचे दोन आहेत, नाही का? त्यामुळे इथे लिहिणार टू. सो व्हॅलेन्सी ऑफ एक्स, एक्स मीन्स ओ, व्हॅलेन्सी ऑफ ओ इज टू. या पद्धतीने. ओके, थर्ड वन बघा, एस टू एस. सो राईट हिअर कॉन्स्टिट्यूट एलिमेंट्स आर एच अँड अदर एक्स मीन्स एस, इथे येणार एस. व्हॅलेन्सी ऑफ एच इज वन. व्हॅलेन्सी ऑफ एस फाईंड करायची आपल्याला, त्यासाठी आपण बघणार नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय एक्स विथ एस. तर इथे आपल्याला दिसतात हायड्रोजनचं चेंज झालं आहे, टू आहे. सो राईट, टू हिअर. सो व्हॅलेन्सी ऑफ एस इज टू. या पद्धतीने आपल्याला त्याची व्हॅलेन्सी जी ती काढता येते. ओके मित्रांनो, थर्ड बघूया. एन एच थ्री, अमोनिया दिला आहे, एन एच थ्री. ओके, इथे सुद्धा येणार एच, इथे येणार एन. आता व्हॅलेन्सी ऑफ एच वन आहे, एनची व्हॅलेन्सी काढायची आहे. आता हा किती बॉन्ड करतो याच्याबरोबर बघा, थ्री आहे. सो थ्री बॉन्ड्स. सो व्हॅलेन्सी ऑफ नायट्रोजन इज ऑल्सो थ्री.
या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे पुढचा टेबल जो आहे तो सहज भरता येईल। तो होमवर्क समजून तुम्ही भरा। अजून एखादा भरूया आपण, वाटतं आपण शेवटचं भरूया, मिथेन CH4। ओके, फर्स्ट इलेमेंट इज एच, सेकंड वन इज सी कार्बन, नाही का। हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे। आता याचे बॉन्ड केलेलं आहे बघा, एचचे 4 आहेत, म्हणजे इथे येणार 4। ओके, सो व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4। अशा पद्धतीने जर समजा आपल्याला रेणूसूत्र दिलं असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल कंपाऊंडचा, त्यावरून आपल्याला व्हॅलेन्सी ज्या आहेत त्या काढता येतात। हेच आपल्याला या टेबलमध्ये सांगितलेलं आहे। बघूया काय सांगितलं आहे। व्हॅलेन्सी ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स कॅन बी डिटेक्टेड फ्रॉम द नॉन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड। द बेसिस ऑफ दिस इज द युनिव्हॅलेन्सी ऑफ हायड्रोजन। ऑन द अदर हँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड कॅन बी रिटर्न फ्रॉम नोन ॲज व्हॅलेन्सीज ऑफ देअर कॉन्स्टंट एलिमेंट्स बाय मेथड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन। आता मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशनसुद्धा आपल्याला ते काढतात। आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय ते आपण बघूया। मित्रांनो आत्ता आपण टेबल पाहिला, आता त्याच्या उलट नेमकं समजा आपल्याला त्या व्हॅलेन्सी जर माहिती असेल त्या एलिमेंटची, तर त्यावरनं आपल्याला गुणाकार पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो तयार करता येतो। ते आपण बघूया, त्याच्या 5 स्टेप्स आहेत, त्याने लक्षात घ्या। क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सिम्पल कंपाऊंड्स। ओके मित्रांनो, आता ते कसं लिहिणार बघूया। राईट द सिम्बॉल्स ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स। आता एखादा आपल्याला जे उदाहरण माहिती आहे ते घेऊया बघा, कार्बन डायऑक्साईड। ओके, नाही का, कार्बनची संयोजन आपल्याला माहिती, ऑक्सिजनची संयोजन माहिती, आपल्या ॲक्च्युली रेणूसूत्र पण आपल्याला माहिती, मॉलिक्युलर फॉर्म्युला समजा हे माहीत नाही आहे आपल्याला, फक्त कार्बनची व्हॅलेन्सी माहिती आहे, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी माहिती आहे, नाही का, त्याच्यावरनं फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण बघणार आहोत। ओके, आधी आपल्याला CO2 ॲक्च्युली माहिती येतो आपल्याला, परंतु आपण समजा माहीत नाही, तर समजा फक्त कार्बनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे 4 आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी माहिती आहे 2, त्याच्यावरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण बघणार आहोत। टू राईट द सिम्बॉल ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स। आता कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, तो लिहिणार आपण C and O। ओके, सेकंड स्टेप, फर्स्ट स्टेप काय, द राईट द सिम्बॉल ऑफ कॉन्स्टंट एलिमेंट्स। कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणकोणते सिम्बॉल्स आहेत, एलिमेंट्स आहेत कार्बन आणि ऑक्सिजन, त्यांचे आपण सिम्बॉल्स दिले C and O। सेकंड, टू राईट द व्हॅलेन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स। आता याची व्हॅलेन्सी याच्याखाली लिहायची, याची व्हॅलेन्सी याखाली लिहिणार C and O। कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2। ओके, थर्ड, टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑप्टेन द नंबर ऑफ ॲटम ऑफ द कॉन्स्टंट एलिमेंट इन द मॉलिक्युल ऑफ द कंपाऊंड। आता मित्रांनो स्टेप थर्डमध्ये आपण काय करणार आहोत, हा जो स्टेप जशी तशी लिहितो CO4 2। आता सुरुवात करायची सी पासून, सीने याला क्रॉस करायचं आणि नंतर ओने 4 क्रॉस करायचं, म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय मिळालं आहे, टू राईट द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑप्टेन बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन C2O4। हा आपल्याला मिळाला आहे C2O4। आता हे आपल्याला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही आहे, तो माहिती आहे CO2। मग ज्या अशा वेळेस काय करायचं, लहानात लहान जो येईल, तर इथे 2 and 4 आहे, नाही का, तर याला डिवाईड करायचं, 2 डिवाईड करूया, म्हणजे इथे 2 डिवाईड केलं बघा, इकडे करून दाखवतो C2O4। हा लहानात लहान संख्या ही मिळायला पाहिजे आपल्याला, 2 डिवाईड केलं इथे, तर आपल्याला काय म्हणाले, 2 कॅन्सल, 2 2 जा 4, सो C वर राईट O2। या पद्धतीने टू राईट द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला CO2, इथे जास्त नंबर आले त्याला त्याच्याने डिवाईड करायचं, जेणेकरून तो कमी नंबरमध्ये येईल, म्हणजे इथे येणार CO2। टू राईट द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CO2। मित्रांनो स्टेप काय आली आहे, सुरुवातीला लिहिणार कॉन्स्टंट एलिमेंट्स, नंतर त्याच्या व्हॅलेन्सी खाली लिहिणार, सर्वात महत्त्वाचे इथे क्रॉस करणार या पद्धतीने। ओके, क्रॉस केल्यानंतर C2O4 तो झाला आपला केमिकल फॉर्म्युला, परंतु याचा आपल्याला फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करणार, हा 2 and 4 आहे ना, इथे हे कमीत कमी ॲटम्स इथे यायला पाहिजे, त्यामुळे सारख्या याच्याने डिवाईड केलं, 2 डिवाईड केलं, तो मिळाला CO2। मित्रांनो अशा पद्धतीने हा आपल्याला काढता येतो। अजून एखादं उदाहरण जे आपण घेऊया, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील। ओके, आपण घेऊया अमोनिया, नाही का, NH3 जो आहे तो आपल्याला माहिती आहे समजा, तर आपण घेऊया आपल्याला अमोनियाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा, त्यासाठी कॉन्स्टंट एलिमेंट्स कोणते आहेत, जसं इथे CO होतं तिथे आहे, आपल्याला लिहिता येईल NH3 करतोय आपण, जे अमोनिया तयार करतोय। ओके, अमोनियाची हा आपल्याला माहिती आहे, परंतु तो कसा तयार झाला आहे ते आपण बघूया थोडक्यात। याची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे, हायड्रोजनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे, ते लिहिणार आधी कॉन्स्टंट एलिमेंट्स NH। ओके, आता टू राईट द व्हॅलेन्सी ऑफ बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स, हे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स लिहिले, त्यांची व्हॅलेन्सी लिहितोय, एनची व्हॅलेन्सी आपल्याला माहिती आहे 3, एचची व्हॅलेन्सी माहिती आहे आपल्याला 1। ओके, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार N into 1 and H into 3, सो फॉर्म्युला इज
एन इंटू वन इज एन एंड एच इंटू थ्री एच थ्री. आता इथे बघितलं तर इथे भाग जाण्यासारखं जसं इकडे सी टू ओ फोर होता तसं काही नाही आहे, त्यामुळे दिस इज द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमोनिया. इफ द व्हॅलेन्सी इज गिवन, एनची व्हॅलेन्सी तीन दिली असेल, हायड्रोजनची व्हॅलेन्सी वन दिली असेल, त्याच्यावरून आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो तयार करता येतो. अशी अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो, त्यावरून आपल्याला व्हॅलेन्सी जर दिली असेल तर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो तयार करता येतो. ओके मित्रांनो, तुम्हाला हे जे कळालं असेल की आपण जर व्हॅलेन्सी दिली असेल तर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा तयार करतो. पुढे बघूया. पेअर ऑफ एलिमेंट्स अँड देअर व्हॅलेन्सीज आर गिवन इन द फॉलोइंग टेबल, यूज देम लॉजिकली टू डिड्यूस द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड्स फ्रॉम द पेअर ऑफ पेयर्स अँड राईट देम इन द लास्ट कॉलम. ओके मित्रांनो, आपल्याला इथे दिलं काय बघा, आपण बघूया. एलिमेंट्स सी अँड एच, व्हॅलेन्सी माहिती आहे, कार्बनची फोर आहे, एचची वन आहे, याच्यावरून आपल्याला तयार करायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. तो कसा तयार करणार तर आपल्याला आत्ताच आपण शिकलो. बघा, कार्बन जो आहे तो याची व्हॅलेन्सी फोर आहे, हायड्रोजनची वन, तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार सी वन आणि एच फोर. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज सी एच फोर, लक्षात आलं असेल तुमच्या. ओके सेकंड बघा, एनची व्हॅलेन्सी आहे थ्री, एचची व्हॅलेन्सी आहे वन, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार एन वन अँड एच थ्री. तो लिहून टाकणार इथे, एन वन आहे तो आपण लिहित नाही, एच जो आहे तो लिहिणार एन एच थ्री. ओके या मित्रांनो, थर्ड बघूया. ओके आता इथे बघा, एफ ईची व्हॅलेन्सी आहे टू, एसची व्हॅलेन्सी आहे टू, तर त्यामुळे इथे फॉर्म्युला जर आपण तयार केला तर तो कसा होईल, एफ ई क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार टू सी, एस क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल टू सी, म्हणजे थोडक्यात हा आपल्याला मिळतो आहे एफ ई टू अँड एस टू. मात्र इथे बघा मित्रांनो, दोन्ही ठिकाणी दोन दोन आहे, त्यामुळे आपण याचं संक्षिप्त रूप देतो, नाही आलं सिम्प्लिफाय करतो, म्हणजे डिवायडिंग बाय टू, हा डिवायडिंग बाय टू केला तर काय मिळेल आपल्याला, बघा एफ ई हा टू गेला, पुन्हा एस हा टू गेला, टू टू कॅन्सल, म्हणजे फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो टू टू कट होऊन मिळेल, हे लक्षात ठेवायचं आहे, नाही का. म्हणजेच इथे आपल्याला मिळणार आहे एफ ई एस. मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला, एफ ई एस जो आहे तो काय मिळाला, टू टू जो आहे तो काय केला, आपण कॅन्सल केला, ज्या पद्धतीने या बाजूला आपण सी टू ओ फोरचं केलं होतं त्या पद्धतीने. ओके पुढे पण तोच दिला आहे बघा मित्रांनो, तेही आपण बघूया. ओके इथे येणार सी ची व्हॅलेन्सी फोर आहे, ऑक्सिजनची टू आहे, सी क्रॉस होईल याला, ओ क्रॉस होईल याला, म्हणजे हा मिळाला आपल्याला सी टू ओ फोर. ओके परंतु इथे बघा, टू आहे फोर आहे, म्हणजे टूने डिवाइड होतो आहे, आपण जो सर्वात स्मॉल असतो तो लिहितो, म्हणजे सी ओ टू. हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे कॅन्सल होणार, टूने याला भाग जाईल टू वन अँड टू टू झा, म्हणजे सी ओ टू, अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा ते मिळवता येतात. पुढे काय दिले बघूया, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके Deduce the formula, molecular formula of the following compounds formed from the following pair of elements. मित्रांनो हे सुद्धा इथे याच पद्धतीने करायचे. बघा, एचची व्हॅलेन्सी दिली आहे, बघा एक करून दाखवतो फक्त, एचची व्हॅलेन्सी एच लिहिणार, नंतर ऑक्सिजन लिहिणार ओ, एचची व्हॅलेन्सी दिली आहे वन, ओची व्हॅलेन्सी टू, त्याचप्रमाणे आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन या पद्धतीने, त्यामुळे हा जो तयार होईल तो एच टू ओ. मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल, एन एचचा आपण आत्मा च्या यावरती सुद्धा सोडवले, तेही तुम्हाला करता येईल. मित्रांनो आपण इथे थांबूया, कारण की व्हिडिओ जास्त लांबेल आणि हे तो सोपंच आहे, ते तुम्हाला मी होमवर्क म्हणून देतो आहे, ते तुम्ही समजून घ्या. पुढे जो आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज जो तो कम्प्लीट करणार आहोत. आज आपण थांबूया, आपलं चॅप्टर हे संपलेलं आहे, एक्सरसाइज बाकी आहे, हे चॅप्टर आपल्याला संपलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं, आनंदी रहा. धन्यवाद.